माजी आमदार दिलीप माने यांनी उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले. सोलापूर जिल्ह्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून तातडीने आवश्यक ती उपाययोजना करावी अशी मागणी त्यांनी केली. सोलापूर जिल्ह्यात जून जुलै ऑगस्ट या 3 महिन्यात अपवाद वगळता कुठेही पाऊस झालेला नाही, त्यामुळे पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून तातडीने आवश्यक उपाययोजना करावी, तसेच पावसाअभावी बाधित खरीप पिकांचे पंचनामे जाचक अटी शिथिल करून करावेत व पीक विमा रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, तसेच मागील वर्षी सप्टेंबर 2022 झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान भरपाई रक्कम अद्यापही काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही, ही रक्कम देखील त्वरित शेतकऱ्यांना मिळण्याची मागणी केली. सोलापूर जिल्ह्यात पूर्णपणे जून महिन्यापासून ते आतापर्यंत मागच्या इतिहासात एवढा कमी पाऊस सोलापूर जिल्ह्यात पडलेला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला अपेक्षा होती की नेहमीप्रमाणे ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस पडतो. मागच्या 1600 वर्षामध्ये ऑगस्ट महिना एकदम कोरडा गेला हे 1600 वर्षाचा इतिहास आहे. आता ऑक्टोंबरचे आपण हे करतो, पण सगळे खरीप असू दे, पिण्याचं पाण्याचा विषय असू दे, सगळं मोठा प्रसंग शेतकऱ्यावर आज आलेला. तरी आम्ही ताबडतोब माननीय जिल्हाधिकाऱ्याला उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते भेटलो की दुष्काळाचं नियोजनासाठी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर ताबडतोब दुष्काळ सुरू करावा आणि दुष्काळाला जे कॅटेगरी आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका आपण घ्यावी आणि शासनाला ताबडतोब कळवावं असं आम्ही दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातले सर्व शेतकरी म्हणून आम्ही त्यांना निवेदन दिले. यावेळी माजी उपसभापती संभाजी भडकुंबे, गंगाधर बिराजदार, राजशेखर पाटील, चंद्रकांत कुलकर्णी, बापूराव पाटील, विकास घाटोळे, सुनील जाधव, पृथ्वीराज राठोड, अजय रेवजे, निखिल देशपांडे, अशे सोनटक्के, किसन भिंगारे, राम सुरवसे, सोमनाथ बसुटे, बापूसाहेब शिंदे, नितीन गव्हाणे, मारुती गोरे, अनिल जाधव, अंबादास पाटील, महेंद्र खडके, भगवान कदम यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.